डौलात डोलणाऱ्या या बाजरीच्या शेतात दादा भाऊ बांगर आणि त्यांच्या पत्नी लीना बांगर हे शेत पिकाची राखण करण्यासाठी नाही तर पक्ष्यांना बोलावण्यासाठी उभे आहेत। आपल्या शेतातल्या 10 गुंठे क्षेत्रावरचं बाजरीचं पीक त्यांनी पक्ष्यांना चक्क खाण्यासाठी म्हणून उपलब्ध करून दिलंय। विशेष म्हणजे हे पीक दादाभाऊ बांगर यांनी राखलं असतं तर त्यांना त्यातून किमान 5 ते 7 पोती धान्य नक्कीच मिळालं असतं। आपण जर काही थोडंसं क्षेत्र राखीव ठेवलं नाहीतरी असं पहिले उन्हाळ्यात दुष्काळ पडला असता आपल्याकडे पण तर शेतात काही पिकलंच नसतं। म्हणून हे पशुपक्ष्यांच्या पुण्याने निसर्गाच्या पुण्याने शेतात पिकतंय। म्हणून ही 8 क्विंटल बाजरी आपण पक्ष्यांसाठी राखीव ठेवली। शेताशेजारून वाहणारी घोड नदी आणि लगतचं पीक यामुळे या भागातली पक्ष्यांचीही संख्या आता वाढली आहे। दादाभाऊ बांगर यांनी आपली 8 गुंठे बाजरी पीक पक्ष्यांसाठी राखीव ठेवून त्यांचं अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे। यातून पक्षी संख्या वाढेल नक्कीच। ऐन दुष्काळात आणि त्यातही रखरखत्या उन्हात पक्ष्यांना जगवण्यासाठीचा बांगर जोडप्याचा प्रयत्न भूतदयेचा आदर्शच आहे। साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।